ओम श्री साईराम गीतावाहिनी प्रकरण नऊ वर्णव्यवस्था ईश्वर पक्षपात करीत नाही कर्म अकर्म मनाची शुद्धता ही प्राथमिक गोष्ट असली तरी समाजाच्या रक्षणासाठी आणि व्यक्ती हा ईश्वराचा अंश म्हणून वर्णव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे टिंगल टीका विरोध यातून कधीही उडवून लावता कामा नाही आहे कारण सर्वांचं कल्याण आवश्यक आहे तेव्हा शासनकर्ते आणि विद्वान यांनी क्रोध द्वेष या भावना सोडून देऊन शांतपणे दोन्ही बाजूंचा विचार करून ती पद्धत सुस्थितीत आणायला हवी हीच गोष्ट करण्यासारखी आहे द्वेषमूलक आणि अज्ञानी लोकांच्या निरर्थक टीकेला शहाण्या आणि बुद्धिमान लोकांनी पाठिंबा देणं योग्य नाही जे वर्ण नाकारतात ते स्वतःच वर्ण तयार करत असतात जे धर्म नाकारतात ते स्वतःच एक नवीन धर्म तयार करत असतात ज्यांना थोडी जास्त माहिती आहे तेही वर्णव्यवस्थेबाबत पूर्वग्रह दूषित होऊन बोलतात आणि आपणही इतरांसारखे अज्ञानी असल्याप्रमाणे बोलतात हे मोठं आश्चर्यच आहे प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात त्या मर्यादा ओलांडल्या किंवा तोडल्या तर ती गोष्ट नष्ट होते मग तिची ओळख कशी पटवायची तर तिच्या स्वभाव आणि स्वरूप यातील समन्वयावरून तिला स्वरूप असेल पण स्वभाव नसेल तर ती भासात्मक किंवा असत्य त्याचप्रमाणे प्रत्येक वर्णाला विशेष मर्यादा नसतील तर तो वर्ण म्हणून कसा ओळखायचा तो केवळ आकारहीन समूह किंवा गोंधळलेला गट होईल वर्णव्यवस्था ही भगवंताने संकल्पातून निर्माण केलेली व्यवस्था आहे त्यामुळे तिचं पोषण झालं आणि महर्षी संत मोठी लोकं यांनी ती पिढ्यानपिढ्या चालू ठेवली पण या कलियुगात मात्र मेंदूवादी लोकांनी ती निरुपयोगी म्हणून भंगारात टाकली जिज्ञासा आणि विवेक नसताना केवळ बाह्य आणि व्यक्तिगत दृष्टिकोनातून लोक बघायला लागले तर ते योग्य निष्कर्षाप्रत कसे पोचणार जर तुम्हाला आंतरिक दृष्टी वैश्विक दृष्टिकोन आणि वृत्ती असेल तर वर्णव्यवस्थेचं पावित्र्य आणि मूल्य जपता येईल ज्याप्रमाणे दुधात अनुस्यूत असलेलं लोणी दही घुसळल्याच्या प्रक्रियेतनं व्यक्त होतं त्याप्रमाणे चातुर्वर्ण्याचं चा विशिष्ट मूल्य हे विवेकपूर्ण जिज्ञासेच्या प्रक्रियेतूनच जाणता येईल नंतर पूर्वग्रह नष्ट होतील आणि सत्य स्पष्ट होईल चार वर्ण हे एकाच शरीराच्या अवयवाप्रमाणे आहेत ते एकाच ईश्वरी शरीरातून निर्माण झाले आहेत ब्राह्मण मुखातून क्षत्रिय हातातून वैश्य हे मांड्यांमधून आणि शूद्र हे पायांपासून निर्माण झाले आहेत अर्थात हे सांगण्यात सखोल अर्थ आहे जे गुरुप्रमाणे ज्ञानतत्व शिकवतात म्हणजे शब्द ध्वनी ते ब्राह्मण झाले पृथ्वीचा भार सहन करणारे बलवान बाहू असलेले क्षत्रिय स्तंभाप्रमाणे जे समाजाची इमारत पेलतात त्या वैश्यांना अलंकारिक भाषेत मांड्यांपासून जन्मलेले असं म्हटलंय आणि सर्व प्रकारच्या हालचालीत जे गुंतलेले ते शूद्र यातील एखाद्या वर्णानेही जरी स्वतःची जबाबदारी पार पाडली नाही तरी शांती आणि आनंद नाहीसा होईल सर्वच वर्ण महत्वाचे आणि अमूल्य आहेत जसे सर्वच अवयव महत्वाचे असतात त्यात उच्च नीच काहीही नाही जसं पोटावरच्या रागातून सर्व अवयवांनी काम थांबवणं जितकं धोकादायक तितकेच समाजातील द्वेष आणि वैरभाव धोकादायक साखरेची बाहुली संपूर्णपणे गोडच असते तिचं डोकं मोडून खाल्लं तरी गोडच लागते पाय मोडून खाल्ला तरी गोडच लागतो डोक्या इतकाच गोड मग एकाच परमेश्वराचे अवयव असलेले वर्ण नीच का म्हणावेत अवयव भिन्न असले तरी एकच लाल रक्त सर्वांमध्ये वाहून त्यांना सजीव करतं हात पाय किंवा मुख यांच्या रक्तात वेगळेपणा नसतो वर्णव्यवस्था वेदातून आली आहे तेव्हा त्यात अन्याय असू शकत नाही लोकांनी शोधलेली ती कृत्रिम व्यवस्था नाही तेव्हा जे लोक भेदभाव आणि आपल्या अयोग्य शेर्यानी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते त्यांचं अज्ञानच दाखवत असतात जे लोक म्हणतात की वर्णव्यवस्थेच्या विसर्जनातूनच मानवी कल्याण साधणार आहे त्यामुळे असं वाटतं की हेच लोक मानवी कल्याण साधावं म्हणून फार उत्सुक आहेत त्यांना असा विश्वास वाटतो की ही पद्धत लाभदायक आहे असं म्हणणारे लोक मानवी समाजाच्या अधोगतीसाठीच खरोखर उत्सुक आहेत अर्थात दोन्हीही भ्रमच आहेत पण हे मात्र खरं आहे की जे वर्णपद्धतीला पाठिंबा देतात त्यांना मानवी कल्याणाच्या वाढीमध्ये जास्त रुची आहे इतरांना वाटतं की वर्ण नष्ट झाले तरच समाज वाचवता येईल ही ये भावना भ्रमात्मक आहे केवळ पूर्वग्रह न ठेवता त्यातील गुणदोषांचं वर्गीकरण केलं तर या द्वेषपूर्ण आणि वैरभावाने युक्त अशा अघोषित प्रचाराचा शेवट होईल वाढता द्वेष हा कुणाच्याही फायद्याचा नाही सर्व समान आहेत या आदर्शाचा पाठलाग करणं म्हणजे तहान भागवण्यासाठी मृगजळाच्या मागे धावणं त्यातून असमाधानालाच खत पाणी मिळतं आता शासनकर्त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ज्ञानी आणि अनुभववृद्ध लोकप्रतिनिधींशी या प्राचीन समाजसंस्थेच्या मूल्यांशी चर्चा केली पाहिजे त्याऐवजी केवळ बाह्य स्वरूप आणि पैलू यांच्या आधारावरच निर्णय घेऊन त्यात विष आहे असं म्हणून घाबरून पळ काढला तर त्यातच त्यांचं अज्ञान दिसेल शासनकर्ते तसंच विद्वान यांच्यामध्ये लोकांचं सुख हृदयात असलं पाहिजे ही वर्णव्यवस्था का निर्माण झाली आणि तिचा उद्देश काय आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे त्या पद्धतीवर टीका होत आली कारण विद्वानांच्या क्षमतेच्या विचार विमर्शानुसार ती आचरणात आणली गेली नाही एक लहानसं उदाहरण घ्या काही देशांनी बॉम्ब तयार केले त्यामुळे एकाच स्फोटात लाखो लोकांना मारणं शक्य होईल ही गोष्ट वाईट असली तरी शासनकर्ते स्वतःच त्याला प्रोत्साहन देतात बॉम्ब जर सारखे वापरले गेले तर सर्वांचाच नाश होईल जेव्हा गोंधळाची धास्ती वाढते तेव्हा त्याचा वापर केवळ स्वसंरक्षणासाठी व्हायला हवा आपल्या स्वतःच्या देशाच्या मूल्यांचं आणि संस्कृतीचं रक्षण हा उद्देश असायला हवा सर्व जगाचा विनाश हा नव्हे त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी एक बलवान शासन म्हणून वर्णपद्धतीचा वापर व्हावा त्यातील नियम बंधनं विधिनिषेध हे सर्व लोकांना विनाशापासून वाचवण्यासाठी हवेत त्यात घालून दिलेली शिस्त ही आदरपूर्वक काटेकोरपणे आणि योग्य रीतीने पाळली जावी त्यातील बंधनं मर्यादा सीमा यांचा उपयोग चापकाप्रमाणे करणं म्हणजे अराजकाला निमंत्रण देणं होय म्हणूनच मोठे लोक शासन शासनकर्ते मोठे पंडित समाजातले नेते यांनी या पद्धतीचं रक्षण पोषण केलं ती टिकवली याचा थोडा विचार करा आणि मग सत्य समजेल की ती लाभदायक आहे की नाही जर ती समाजासाठी विघातक असती तर तिचं पोषण केलं असतं का ते सर्व लोक मूर्ख होते किंवा त्यांच्यामध्ये आत्ताप्रमाणे विद्वत्ता नव्हती किंवा त्यांना डोकं नव्हतं असं तुम्हाला वाटतं का निश्चितच नाही त्यांची बुद्धिमत्ता विद्वत्ता आध्यात्मिक उंची जिज्ञासुवृत्ती सामाजिक प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा निष्पक्षपाती दृष्टिकोन हे गुण आजकाल शंभरामध्ये एखाद्यातच दिसतात ज्या संन्यासांनी आपली बौद्धिक आणि नैतिक शक्ती जगाच्या कल्याणासाठी उपयोगात आणली दायित्व हा ज्यांच्या जीवनाचा श्वासच होता ते योगी आध्यात्मिक योद्धे महर्षी या सर्वांनी मानव समाजाला खरं समाधान देण्यासाठी प्रयत्न केले आधुनिक लोक ज्यावर टीका करतात त्या समाजसंस्थेला आकार देणारे ते होते आजच्या सुधारकांसारखे ते नव्हते जे आपल्या शब्दभांडारातून कल्याणाबद्दल बोलतात पण जे बोलतात याची कृतीमध्ये उणीव दिसते प्राचीन ऋषींना ही क्लुप्ती माहीत नव्हती आधुनिक कल्पना योजना या पोकळ आणि निष्ठाही नसतात सध्याच्या योजना म्हणजे हवेतले मनोरे ते योजकांच्या खोटेपणाला खाद्य पुरवतात आणि इतरांसाठी त्यातून फारसा लाभ नसतो दुसरीकडे बांधकाम सुरू असतानाच पहिला मनोरा कोसळतो जसं व्यक्तीसाठी शरीर आहे त्याप्रमाणे परमेश्वरासाठी हे जग आहे शरीराच्या कोणत्याही भागाला काही झालं तरी त्याचा परिणाम आत्म्यावर होतो त्याप्रमाणे जगाच्या कोणत्याही भागाला काही झालं तरी परमेश्वर हलतो त्याला ते समजतं आणि तो प्रतिक्रिया देतो जसं परिपूर्ण सुस्थितीसाठी शरीराच्या सर्व अवयवांकडे आपलं लक्ष असतं त्याप्रमाणे प्रत्येक देश आणि जगाचा प्रत्येक भाग सुखी समाधानी आहे ना इकडे परमेश्वराचे लक्ष असतं स्वतःचाच भाग असलेल्या कोणत्याही प्रदेशाला तो इजा करू शकेल का करील का ईश्वराशी संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये सर्वांना समान हक्क आहेत सर्व समान आहेत तरीही एक अवयव दुसऱ्या अवयवाची कामं करू शकत नाही प्रत्येकाला नेमून दिलेली कामंच त्याने केली पाहिजेत त्याचप्रमाणे प्रत्येक वर्णाने त्याला समाजासाठी नेमून दिलेली कामं केली पाहिजेत आणि देशाच्या कल्याणासाठी जास्ती जास्तीत जास्त वाटा उचलला पाहिजे ज्याप्रमाणे शरीराला अवयव असतात त्याप्रमाणे समाजात वर्ण असतात सर्वजणं व्यापार करायला लागले तर ते विकत घेणार कोण सर्व जगच युद्धात सहभागी झालं तर त्यांच्या पालनपोषणाची अस्त्रशस्त्र उपकरणं यांची व्यवस्था कोण करणार तेव्हा सामाजिक कामात प्रत्येकाने आपला भाग पार पाडून शांती समन्वय सुख राखलं पाहिजे उत्तम सामाजिक संस्थेचा हा शहाणपणाचा मार्ग आहे आता आवश्यक ती जबाबदारी पार न पाडता लोक आपापसात झगडत बसतात त्यांना वाटतं की वर्णव्यवस्था हा आपल्या प्रगतीतील खूप मोठा अडथळा आहे जे स्वतःचं शरीर नियंत्रणात ठेवू शकत नाहीत ते देशाला मर्यादेत कसं ठेवणार प्राचीन भारतीयांनी जिचं रक्षण आणि संवर्धन केलं ती वर्णव्यवस्था आता सुव्यवस्थेत ठेवणं ही करण्यायोग्य लाभदायक गोष्ट आहे या व्यवस्थेची रचना करताना ईश्वराने कोणताही पक्षपात केला नाही त्याच्यामध्ये अशा प्रकारची वृत्तीच नाही काही लोक विचारतात की ईश्वराने असा भेदभाव का करावा पण नाही त्याच्यामध्ये उच्च नीच असा कोणताही भेदभाव नाही साखरेच्या राशीप्रमाणे तो सर्वत्र मधुरच आहे सर्व भेदभाव उच्च नीचता ही व्यक्तींची मालमत्ता आहे ज्यांना आत्म्याचं सत्य स्वरूप समजत नाही हे सगळे व्यक्तीचेच भ्रम आहेत जे अज्ञानाने स्वतःला अनात्म्याशी म्हणजे शरीराशी जोडून घेतात आता हे उदाहरण बघा एका आईला चार मुलं आहेत पण पाळण्यातल्या बाळाच्या तुलनेत ती इतर तिघांकडे कमी लक्ष देते बाळाने दूध मागितलं नाही तरी ती ते देण्यासाठी तत्पर असते इतर तिघे मात्र जेवण्यासाठी खेळण्यासाठी तिच्यामागे भुणभूण करतात हे सगळं बघितल्यावरही तुम्ही तिला वाईट आई किंवा पक्षपाती आई असं म्हणणार नाही त्या बाळाच्या पात्रतेनुसार आणि क्षमतेनुसार आई स्वतःची कामं आखत असते त्याचप्रमाणे सर्व जगत जरी त्याचं असलं सर्व त्याचीच मुलं असली तरी प्रत्येकाच्या पात्रतेनुसार आणि क्षमतेनुसार त्याने प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली आहे अशा निस्वार्थी तत्पर साध्या सतत आनंददायी ईश्वराला दोष देणं म्हणजे सूर्याला अंधार समजण्यासारखं आहे अंधार आणि सूर्यकिरण एकत्र राहू शकत नाही मग सूर्याला अंधाराचं घर कसं म्हणता येईल जे सूर्याचे बारीक सारीक दोष काढतात त्यांना सूर्य कळलेलाच नसतो हा निव्वळ मूर्खपणा आहे पूर्ण अज्ञान खरं तर सखोल आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता वर्णपद्धतीबद्दल वेगळा विचार करता येतो जे ब्रह्माच्या चिंतनात स्थिर झालेले आहेत ते ब्राह्मण जे असत्याला विरोध करतात ते योद्धे म्हणजे क्षत्रिय जे सत्याला असत्यापासून पद्धतशीरपणे वेगळं करतात ते वैश्य आणि जे दैनंदिन जीवनात सतत क्रियाशील राहून सत्याचं अनुसरण करतात ते कर्म कर शूद्र प्रकारे वर्णपद्धतीचं कार्य चाललं तर मानवतेचा आनंद खऱ्या अर्थाने जाणता येईल आता आपण विषय बदलू कृष्ण अर्जुनाला म्हणाला हे चार वर्ण मी गुण आणि कर्म या आधारावर निर्माण केले आहेत त्या दृष्टीने मी त्यांचा करता असलो तरी मी अकर्ताच आहे मूलभूत तत्वाकडे लक्ष द्या मग लक्षात येईल की कर्म जे मूलत चैतन्यहीन आणि भौतिक आहे त्याचा आत्म्यावर परिणाम होत नाही कारण आत्मा चैतन्यपूर्ण आहे आत्मा हा मूलतच अनासक्त आहे त्याला कर्तेपणाची स्वतःच्या गरजांची किंवा ममत्वाची जाणीव नाही त्याला मी माझं हा भाव नाही कारण ही सर्व अज्ञानाची चिन्ह आहेत जे अज्ञानात बुडालेले असतात त्यांना अहंकार आणि ममत्वापासून दुःख भोगावं लागतं त्यामुळे सामान्य दृष्टीला मी करता वाटत असलो तरी मी अकर्ता आहे केवळ एवढंच नाही कर्म करून संपलं की लगेचच त्याचा परिणाम कर्त्याला भोगावा लागतो खरं तर तो संपतच नाही कर्मातून फळ निर्माण होतं कर्मफलातून इच्छा निर्माण होते इच्छेतून पुन्हा कर्म करण्याची प्रेरणा आणि त्यातून पुढचे जन्म त्यामुळे कर्मातूनच जन्ममृत्यूचं चक्र तयार होतं हा धोकादायक भोवरा आहे तुम्हाला तो गरगर -गर फिरायला लावतो आणि खोल ओढतो अर्जुना दुसरा मुद्दाही ऐक केवळ कर्म बघितलं तर त्याच्यात बांधून ठेवण्याची क्षमता नसते मी करता आहे या फसव्या भावनेतून आसक्ती आणि बंधन निर्माण होतं फळाची इच्छा धरण्यातनं बंधन निर्माण होतं उदाहरणार्थ एखाद्या संख्येच्या सान्निध्यामुळे शून्याला किंमत येते कर्म म्हणजे शून्य आहे त्या कर्माबरोबर करतेपणाची भावना आली की बंधन निर्माण होतं तेव्हा अर्जुना मीपणाची भावना सोडून दे मग तू केलेल्या कर्माचा काहीही त्रास होणार नाही फलाशारहित कर्मापासून भावना निर्माण होत नाहीत अगदी जन्माची भावनासुद्धा प्राचीन साधकांनी अशा उच्च आदर्शातनं कर्म केली आपण करते आहोत भोगते आहोत असं कर्म करताना त्यांनी कधी मानलं नाही परमेश्वर करतो परमेश्वराने फळ दिलं परमेश्वराने फळ स्वीकारलं अशी त्यांची धारणा होती या जगाला केवळ सापेक्ष मूल्य आहे त्याला कायमस्वरूपी अस्तित्व नाही अशी त्यांची श्रद्धा होती अर्जुना अशी श्रद्धा तूही बाणव आणि तसा निश्चय कर तसं केलंस तर तुझं मन स्वच्छ आणि शुद्ध होईल त्याचप्रमाणे कर्म विकर्म आणि अकर्म यांच्यातील फरकही जाणून घे त्यातील भेदाचे मुख्य मुद्दे मी सांगतो ऐक सर्वांनाच तो भेद समजला नाही त्याबद्दल अनेक साधक संभ्रमात पडतात स्वतःचा धर्म म्हणजे कर्म आणि सर्व कर्म ही धर्म या भावनेने केली जात नाहीत आत्मज्ञान मिळवण्यासाठी केली जातात ती कोणतीही कर्म अंधारात अज्ञानाच्या संभ्रमात केली तर त्यासाठी तुमची कितीही क्षमता वापरलेली असली तरी त्याचा परिणाम चिंता दुःख त्रास असाच होतो समानता समतोल शांती त्यातनं कधी मिळत नाही अकर्मात कर्म आणि कर्माद्वारा अकर्म म्हणजे फलरहित कर्म हे ज्ञानाचं लक्षण आहे अकर्म याचा अर्थ कर्मच न करणं असा काही जण करतात पण सोप्या भाषेत सांगायचं सो, तर अवयव इंद्रिय बुद्धी मन भावना प्रेरणा यांची कर्मही कर्मच आहेत अकर्म म्हणजे इतर गोष्टीत अक्रिया म्हणजे हे तर आत्म्याचं विशेषण झालं त्यामुळे अक्रिया हे आत्म्याचं लक्षण झालं जेव्हा तुम्ही बस आगगाडी गाडी किंवा बोटीतून प्रवास करता तेव्हा भा असा भास होतो की झाडं टेकड्या या पळत आहेत आणि माणसाला वाटतं आपण स्थिर आहोत रथाची हालचाल टेकडी किंवा झाड यावर लादली जाते त्याचप्रमाणे ज्या लोकांना शास्त्रग्रंथात सांगितलेली नावं माहीत नसतात त्यांना संभ्रमामुळे असं वाटतं की आत्माच इंद्रियाची आणि शरीराची सर्व कर्म करीत असतो त्या सर्वांमध्ये सर्वात चांगलं अकर्म कोणतं आत्मानुभव हे परिपूर्ण अकर्म तेच तुमचं सत्य स्वरूप आहे केवळ कर्म थांबवली तर ते समजणार नाही आत्म्याचं मूलभूत स्वरूप जाणलं पाहिजे केवळ कर्मसन्यास उपयोगी नाही कारण संपूर्णपणे कर्म थांबवणं अशक्यच आहे जय साईराम